हाय एवरीवन, महाराष्ट्रीयन फूडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आवळ्याचा सीझन आलेला आहे आणि बाजारात आवळे मिळायला सुरुवात झालेली आहे। आपल्या शरीरासाठी आवळा हा खूप फायदेशीर आहे, म्हणून रोजच्या जेवणात आवळ्याचा नक्की वापर असावा। त्यासाठी आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे। तर या रेसिपीला तुम्ही आवळ्याची आंबट गोड चटणी म्हणू शकता किंवा आवळ्याचे लोणचेही म्हणू शकता। तर चला मग आपण आवळ्याच्या एकदम चटपटीत अशा रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी अशा प्रकारचे आवळे घेतलेले आहेत, तुम्हाला हे बाजारामध्ये सहज मिळून जाते। तर यामधले सगळेच आवळे मी इथे वापरणार नाहीये, फक्त 5 ते 6 आवळे घेणार आहे। आपल्याला आवळ्याच्या बऱ्याचशा रेसिपीज पुढे पाहायच्या आहेत। तर इथे मी एका स्टीमरमध्ये हे 5 ते 6 आवळे घेतलेले आहेत। आता तुमच्याकडे जर आवळे वाफवून घ्यायला स्टीमर नसेल तर तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून घेऊ शकता किंवा पातेल्यावरती चाळण ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये वाफवून घेऊ शकता। तर इथे मी एका स्टीमरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हे आवळ्याचं भांडं ठेवणार आहे। आता इथे आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहे, शिजवून घ्यायचे नाही आहेत, कारण शिजवल्यामुळे आवळ्यातील जी चव असते ती निघून जाते आणि वाफवल्यामुळे ती तशीच राहते। त्यामुळे आपण या रेसिपीमध्ये आवळे हे वाफवूनच घेणार आहोत। तर आता इथे मी झाकण ठेवती आहे आणि साधारण आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील याला वाफवून घेण्यासाठी। तर गॅसची फ्लेम मी ते हाय ठेवलेली आहे आणि 15 ते 20 मिनिट आपण याला वाफवून घेऊ। हे बघा, 15 मिनटानंतर मी झाकण काढून घेतेय आणि अशा प्रकारे आपल्याला सुरी घालून बघायची आहे की आवळे कितपत शिजलेले आहेत। तर इथे आवळे आपले 15 मिनटामध्ये व्यवस्थित शिजलेले आहे, तुम्हाला एखाद्या वेळेस जास्त वेळ पण लागू शकतो। आवळे थंड झाले की आपल्याला याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि पाकळ्या ठेवायच्या आहेत। तर पाकळ्या या अशाप्रमाणे अगदी अलगदरीत्या आपल्याला वेगळ्या करता येतात। आवळे जर तुमचे व्यवस्थित शिजले नसतील तर तुम्ही आणखीन 5 मिनिट याला वाफ काढून घेऊ शकता। आवळ्याचे सेवन आपल्या डाएटमध्ये नेहमी असावं, कारण आवळ्या खाल्ल्याने रक्ताचे प्रमाण आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते आणि यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता, अतिसार इत्यादी आजारांपासून आराम मिळतो आणि आपले पचन सुधारते। तसेच आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी पण फायदेशीर असतात। तर चला मग आपण इथे आता लोणचं बनवायला घेऊयात। तर एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये 1/4 टीस्पून म्हणजेच 1/4 चमचा मेथी दाणे टाकणार आहोत। मेथी दाणे आपण हलकेसे परतवून घेऊयात, अगदी 10 सेकंद आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1/4 चमचा हिंग टाकायचा आहे। हिंग, मीठ, हळद यामुळे लोणचं दीर्घकाळ टिकते, तर हिंगाचा वापर इथे आपण थोडासा जास्तच करणार आहोत। त्यानंतर 1/2 चमचा धणे मी कुटून टाकलेले आहेत, याचा पण स्वाद चटणीमध्ये खूप छान येईल। त्यानंतर 1 चमचा इथे मी बडीशेपचा वापर केलेला आहे। तर आता आपण हे सगळे जिन्नस 2 मिनिट तेलामध्ये परतवून घेऊ। आता बरीच लोक इथे मोहरीचं तेल पण वापरतात, तर इथे मी साधं सनफ्लॉवरचं तेल वापरलेलं आहे। तुम्ही पाहिजे तर सोयाबीनचं तेल किंवा तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल। 2 मिनिट हे परतवून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये आवळ्याच्या फोडी घालून घेऊयात। आता बरीच लोक इथे लोणच्यामध्ये पिवळ्या मोहरीचा किंवा काळ्या मोहरीचा वापर करतात। आवळे आपण शिजवूनच घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त परतवण्याची गरज नाही आहे। याला आपण फक्त 2 मिनिट या फोडणीबरोबर परतवून घेणार आहोत। आपण इथे आंबट गोड चटणी करत आहोत, तर हे जे चटणी किंवा लोणचं आहे त्याला आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी आपण इथे साखरेऐवजी गूळ वापरणार आहोत। तर 6 आवळ्यांसाठी मी इथे 100 ग्रॅम देशी गूळ घेतलेला आहे। जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आपण हे हलवून घेऊ। तर गूळ तुम्ही इथे किसून पण घालू शकता, जेणेकरून तो लवकर विरघळेल। आणि गूळ हा थंडीच्या दिवसामध्ये हमखास खाल्ला जातो, याच्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, फॉस्फरस असते आणि अनेक फायदे असतात। तर इथे आवळ्याला पाणी सुटलेलं आहे आणि गूळ पण वितळलेला आहे। तर त्यानंतर मी इथे लोणच्याला थोडासा कलर येण्यासाठी 1/2 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा तिखटपणा येण्यासाठी 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। जर तुम्हाला पूर्णपणे गोड अशी चटणी बनवायची असेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर स्किप पण करू शकता। त्यानंतर मी इथे 1/2 चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि 1/2 चमचा हळद पावडर। हे मसाले मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा धणा पावडर, याच्याने पण एक छान स्वाद येईल। त्याच्यानंतर मी इथे मीठ टाकत आहे, तर हे साधं मीठ आणि त्याच्यानंतर इथे मी काळं मीठ पण वापरणार आहे, कारण काळ्या मिठाने लोणची खूप छान बनतात, त्यांनी खूप छान टेस्ट येते।
तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ आणि काळ्या मिठाचा वापर करा। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि सगळ्यात शेवटी मी इथे अर्धा चमचा गरम मसाला पण टाकीन। आणि आता आपण हे 3 ते 4 मिनिट चांगलं शिजवून घेऊयात, म्हणजेच मसाल्यांचा चांगला फ्लेवर चटणीमध्ये उतरेल। तर इथे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता की अगदी बरोबर झालेली आहे। गॅस बंद करूयात, कारण जसजसे हे लोणचं किंवा चटणी थंड होत जाते तसतसे याचा पाक घट्ट बनत जातो। तर आपल्याला चटणीची जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी ठेवूयात आणि गॅस बंद करूयात। चटणी दीर्घकाळ टिकावी यासाठी मी इथे पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे, फक्त हे जे गुळाचा पाक आणि आवळ्यातलं पाणी आहे त्याच्यानेच ही चटणी बनलेली आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता की किती टेम्पटिंग हा रस दिसत आहे। या लोणच्याबरोबर तुम्ही चपाती भाकरी खाऊ शकता किंवा डाळ भाताबरोबर पण खूप छान लागेल। हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवून 4 ते 5 महिने टिकते, पण तुम्हाला जर लोणचं बाहेरच ठेवायचं असेल तर साधारण 1 महिनाभर तुम्ही हे लोणचं वापरू शकता। आणि लोणचं जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्ही हे काचेच्या बरणीत ठेवू शकता आणि याच्यामध्ये ओला चमचा अजिबात घालू नका। तर आवळ्यामध्ये पण विटॅमिन सी आणि आयन खूप प्रमाणात असते, तर खूप फायदेशीर अशी ही आपल्याला रेसिपी आहे। तर आता आवळे बाजारात मिळत आहेत त्यामुळे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी।